आता बघूयात बातमी सविस्तर. जितेंद्र आव्हाडांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर आता समर्थक आक्रमक झालेले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी वेदांत नेव आता आपल्या सोबत आहेत. वेदांत, काय पडसाद उमटतात याचे? ज्या प्रकारे आपण बघितलं, जितेंद्रवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या बाहेर काही आंदोलकांनी मध्यरात्री ठिय्या मांडला. त्यांनी आंदोलन केल्यानंतर आज सकाळी सुद्धा मुंब्रा बायपास असेल किंवा मुंब्रावरची रस्ते असेल तिथे टायरची जाळपोळ केली जाते. काही वेळात असे सर्व कार्यकर्ते जे वियाना मॉलच्या पाठीमागे जितेंद्र आव्हाड यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी येतील. आणि एकूणच आपण बघितलं, सलग 3 दिवसांमध्ये अशा प्रकारचे 2 गुन्हे दाखल होतात. जितेंद्र आव्हाड यांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीचे हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आणि पुन्हा एकदा जेव्हा हा गुन्हा दाखल झालेला आहे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा मुंब्रा त्यासोबतच ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वेदांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती. याच प्रकरणात गुन्हा दाखल झालाय आणि आता त्यांचे कार्यकर्ते आव्हाडांचे कार्यकर्ते हे संतप्त झालेले बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला आहे, आपला संताप व्यक्त केला आहे. मुंब्रा बायपास रोडवर ही जाळपोळीची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि याच प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत.